नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिलला मतदान होणार असून सर्व उमेदवार प्रचाराला लागले आहे. या प्रचार धुमाळीत अनेक राजकीय पक्ष नेते पदाधिकारी आचारसंहितेचा भंग करीत असल्याचे दिसून आले असून या संदर्भात CV Vision ॲपवर 31 तक्रारी आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक तक्रारी नेत्यांच्या फलकांच्या होल्डिंग बॅनरबाबत आहेत. निवडणुकीतील गैरप्रकाराबाबत तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदारांना CV Vision ॲपची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नागरिक आक्षेपार्ह छायाचित्र वा चित्रफित या ॲपवर पाठवून त्याची तक्रार नोंदवू शकतात. या तक्रारीवर भरारी पथकाच्या माध्यमातून कारवाई केली जाते. त्यासाठी 100 मिनिटाच्या आत तक्रारी निकाली काढण्याचे सूचित करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 4 भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातील आचारसंहिता भंग झाल्याच्या 17 तक्रारी या ॲपवर दाखल झाल्या आहेत. तर रामटेक लोकसभा मतदारसंघात 14 तक्रारी आल्या आहेत. पक्षाचे नाव, बोधचिन्ह असलेले होल्डिंग्स, बॅनर याबाबत तक्रारी होत्या. या तक्रारींचा 65-70 मिनिटात निपटारा झाला आहे.